बीजेपीला जर बाजूला ठेवायचं असेल तर अनेक ठिकाणी जे आहे सगळ्यांनी एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे. साहेब, एसटीचा मोर्चा भाजपचे दोन मंत्र्यांनी देखील आता मागे झालेले आहेत, कधी मिटेल हा काय वाटतं, कसा तोडगा निघेल? खरं म्हणजे जे आहे आता मिटायला पाहिजे आणि आमची सुद्धा विनंती आहे की पगार बिगार सगळे वाढवून दिलेले आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न आहे, विलिनीकरणाचा तो न्यायाधीन आहे, न्यायनिशाने कमिटी नेमलेली आहे हायकोर्टने, त्याच्यावर काय रिपोर्ट येतो ते पाहून नंतर बघता येईल. पण आता जे आहे शाळेतली मुलं आहेत, लोक आहेत, या सगळ्यांना फार अडचणीचं होत आहे. ते सगळं पाहून जे आहे सगळ्यांनी जे आहे आता संप बाजूला ठेवून कामावर आलं पाहिजे. आता आज काय ते वर्तमानपत्रात वाचलं 9,000-9,500 लोक आलेत कामाला. मला असं वाटतं बाकीच्याने पण यावं, पगार वाढतो आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांना एक तर त्या त्रासातून उठलेल्या त्या करोनाच्या, आता शाळा करायच्या कुठे सुरू होत आहेत, उद्योगधंदे सुरू होत आहेत, अशा वेळेला अडचण येऊ नये म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.